हॅलो एवरीवन, कसे आहात? आज आपण बनवणार आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा काढा आहे. तर आता सध्या कोरोनाचा जोरात जो व्हायरस आहे तो भयंकर चाललेला आहे आणि त्याला आटोक्यात आणण्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत. पण तरी आपण हा रोज जर सकाळी काढा घेतला तर नक्कीच फायदा होतो आणि ज्यांचं रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढते याच्याने. त्यामुळे हा काढा तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा, लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात सगळे पौष्टिक आहेत. तुळशीची पानं आहेत, दालचिनी आहे, विलायची आहे, मनुका आहे आणि सुंठ आहे. जर तुम्हाला हा काढा म्हणून घ्यायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मध घालू शकता. काढा जर घे म्हणजे काढा म्हणून घ्यायचा असेल तर तुम्ही असाच घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आपण मध घालणार आहे. मी हा मध वापरतीये पतंजलीचा, एक चमचा घालू शकता. आणि जर असाच घ्यायचा असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कोरा चहा म्हणून घ्यायचा असेल तर त्यात तुम्ही थोडासा गूळ टाकू शकता. तर चला बनवूयात आपण कसा करायचा तो काढा. मी 1-2 कप पाणी टाकते त्याच्यात आणि तो आपल्याला 1 कप करायचा आहे. 2 कप पाणी टाकून चांगलं उकळून द्यायचं पाणी. तर आपलं पाणी उकळतंय म्हणजे पाणी उकळलं आहे आपलं. त्याच्यात आपण दालचिनी टाकणार आहोत. त्याच्यानंतर हे विलायचीचे हे तोंड थोडेसे मी ओपन केलेत. 2-3 विलायची टाकणार आहे. चांगलं उकळून द्यायचं आहे. नंतर हे सुंठ मी थोडीशी टेचून घेतलेली आहे, ती टाकायची आपल्याला. तुळशीची पानं धुवून घेतलेली, ती पण ह्यात टाकणार आहे आपण. आणि मनुका, मोठे मनुके घेतलेत मी. चांगलं उकळून द्यायचं ह्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत. कलर यायला सुरुवात झाली आहे आणि वास पण खूप छान येतो ह्याचा. तुम्ही याच्यात काळे मिरे पण टाकू शकता. मी नाही टाकलेले, मी लवंग टाकली आहे त्याच्यावर. मस्त उकळतो आहे हा. आपला काढा उकळला आहे छान, मस्त झालेला आहे तयार. आता आपण ह्याला गॅस बंद करणार आहे. आपण आता ह्याला गाळून घेऊयात. हे पाहू शकता फार छान कलर आला आहे ह्याला. तर ह्याच्यात आपण एक चमचा मध टाकणार आहोत. हे बघू शकता मध टाकायचं एक चमचा. मस्त हलवून घ्यायचं. ते मस्त झालं. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. आपला काढा तयार रेडी आहे. मस्त.